नाही, काळकुत्र पण फिरकत नाही आमच्या बंगल्याकडे. ठेवलेल्या बाई सारखं आहे ते. धनी आले ते ठीक, नाही तर बस टाळकुटत. माझं काही म्हणणं नाही आहे. 24 लोक आहे आमच्याकडे. ते सगळे कला करून राहिले. ते म्हणतात साहेब तुम्ही एक तर मंत्री नाही, मग कोण लक्ष देणार पश्चिम महाराष्ट्राकडे? बोला पश्चिम. तुम्ही केव्हापासून बघायला लागले पश्चिम महाराष्ट्र? विदर्भ सोडला का काय तुम्ही? नाही नाही, आम्ही विदर्भाचेच आहे. पण ते चुकून शब्द आला माझ्या तोंडातून. म्हणजे आमचे लोक म्हणत होते की तिकडे म्हणजे सगळे लालदेवी तिकडे पश्चिम महाराष्ट्राकडे. तर विदर्भाचा अनुशेष कसा भरून निघल मंत्रिपदाचा? काय बबनराव जरा स्पष्टच बोलतो. ते अधिवेशन आलंय तोंडावर. 10 दिवस तुम्ही कुठं होता याच्यावर गदारोळ माजणार हो? आबरूची लक्तर निघणार तुमच्या. तेव्हा तुम्ही अधिवेशनात हजर नाही राहिलं तर चालेल. ते झालं की मग बघू पुढचं पुढे. देऊन टाकू कंच तरी खातं तुम्हाला. नाही कंच तरी नको. महसूल द्या आमचा. आम्हाला महसूल महसूल दिलं पण असेंब्लीनंतर. तोपर्यंत तुम्ही आराम करायचा. काय आराम करता? तुम्ही लय चुना लावता आम्हाला. तर काय झालं? तुम्ही बोलले की 4 महामंडळ देणार, अजून 1 पण नाही दिले आम्हाला. दिली दिली 4 तुम्हाला महामंडळ दिली. जंगम हो साहेब. आजच्याच ऑर्डर काढा. 4 महामंडळ त्यांचं काम करून टाका. माझी सही आता आवडतो. झालं सांगितलं तुमच्या समोर. काय आमच्या समोर सांगितलं? 24 लोक आहेत आमच्याकडं. महामंडळ किती? 4. कसं गणित जमल ते? आमचे लोक नाराज होऊन राहिलेत ना तिकडे. हे म्हणजे त्याने काय भलत सलत करून घेतलं तर मग आमचं काय? मग बबनराव तुम्ही असं करा, आज तुम्ही जंगम. हो साहेब. आज आमचं संध्याकाळी काय आहे? वाशीला जायचंय सांस्कृतिक कार्यक्रमाकरता. वाशी. मग असं करा ना बबनराव, तुम्ही चला आमच्यासोबत. जाता येताना बोलू आपण. आता काय बोलायचं त्याच्यामध्ये? बोलू म्हणलं ना, कशाला नाराज होता. या आता. बसवलं पण नाही, इच्छा पण नाही बदला. पवार ना बसल्यावर दुसरं काय होणार आहे? या. जंगम काही काळजी करू नका साहेब. 24 आमदारांच्या नावाची यादी आपल्याकडे पण तयार आहे. परवा आपण पुण्याला जात असत तेव्हा निदान एक 10-12 आमदारांना बोलवूनच घेतो. मग बघू काय करायचं ते. मला हे बिलकुल पटत नाही. आपलं मूल परक्याच्या हातात का म्हणून द्यायचं? आणि तुला एवढी अक्कल नको काय गं? मी म्हटलं समीधाताईंना चिवला घेऊन मी येते. मग माईच म्हणाल्या नको जाऊ म्हणून. आता तासभर दृष्ट काढ तिची. तिथे कसले लोक असतील नसतील काय माहिती. त्या पोरीच्या जन्मापासूनच तिच्या नशिबाला दृष्ट्या लागलीये. आणखी नको लागायला. काय झालं जीजी एवढं का चिडताय? समीधाताई शिवला घेऊन गेल्या आहेत ना हॉस्पिटलमध्ये. डोस द्यायचा ना तिला. हा म्हणाल्या मला आई. मग त्याचं काय? काही नाही, मी म्हातारी झाली आहे, वय झालंय माझं, दुसरं काही नाही. कळतय मला, मला हसता येते. तसं नाही हो जीजी. बरं मी आईंना सांगितलंय, म्हटलं गृह खात्यालाही वर्दी दिलेली बरी. काय? मी या सोमवारपासून पुन्हा ऑफिस जॉईन करते. अय्या खरंच? बरं झालं हो बाई. चला सगळ्यांनी आपापल्या व्यापात आपल्याला गुंतवून घ्या आता. पण विशाखा हे बघ काळजी घ्या स्वतःची. उगी जास्त दगदग करू नको बाई.
नाही हो जीजी, आणि माझ्या बॉसनी मला कबूल केलंय, मला जमेल तेवढं आणि मला जमेल तसंच काम करायचं, म्हणून तर हा निर्णय घेतला ना मी. ताई, तुमचा हा जो काही निर्णय आहे ना, तो मला खरंच खूप आवडलाय. नुसता आनंद व्यक्त करून चालणार नाहीये जान्हवीबाई. तुझं काय ग, तू काय ठरवलंयस, कधीपासून उद्योग सुरू करतेस तुझा? सांगितलं ना, सायलीताई बाहेर गेल्यात, त्या आल्या की मग बघू. बघू बिघू नाही हा, लवकरात लवकर सुरू करा. काय मी निवडू का थोडी? हा कांदे हा द्या, दोन पुरती पाठवून. बटाटे बटाटे घ्या दोन, नको तीन. बरं चार चार करा. काय बटाटे वडे जाम खातात लोक. नाही आणखी काय नको, मसाला नको, लोणचं नको. हां लसूण पाठवून द्या 20 किलो. हां लाल मिरची पण पाठवा 20 किलो. सुकं खोबरं नको, जास्त नको, साधारण 15 किलो द्या पाठवून. हां बस. नाही 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 बस, सध्या एवढंच पाठवा. काय पैसे? कसले पैसे? ओ मालक, 1.5 महिन्याचं क्रेडिट देतो बोललेलात ना, अजून 15 दिवससुद्धा झालेले नाहीत. नाही पैसे महिन्यानंतरच मिळतील तुम्हाला. अहो आधी कमवू दे, मी काय पळून चालले काय कुठे? ओके ओके ठीक आहे, थोडेसे देते पाठवून. चला ठेवा आता. घे सरबत घे. ऐला मॉ, तू आजकाल सॉलिड सरबराई करायला लागलेस माझी. त्या दिवशी काय एकदम खजूर बिजूर दिलेस, अशानं फेफर येईल मला कधीतरी. कामाला लागलीस ना तू, आता माझ्या डोक्याची चिंता मिटली. चल मी सुटली. ए सुटली नाही, सुटले. तेच ते ग, तुम्ही असं भाषेच्या वेळ्या काय पकडून बसता मला समजत नाही. मला काय म्हणायचं ते तुला कळलं ना. बाजा संजू, कसं चाललंय ग तुझं हॉटेल? मस्त. म्हणजे फायदा किती झाला नाही झाला ते कळेल थोड्या दिवसात, पण लोकांना जाम आवडतं. लोक सूचना करतात की अशी भाजी कुठे खायला मिळत नाही वगैरे वगैरे. ॲक्च्युली मला असं वाटत होतं की नॉनव्हेज डबा पण सुरू करावा, पण मग असं लक्षात आलं की व्हेज खाणारे दुसरा रस्ता पकडतील. उगाच ते लफडं नको ना. हे उत्तम केलंस, कारण तू किती ओरडून सांगितलंस ना तरी लोकांना असंच वाटतं की त्यातलं यात होत असणार म्हणून. आणि दुसरं काय माहिती आई, मी काल एक पुस्तक वाचलं बिझनेस मॅनेजमेंटवरचं. त्यात असं लिहिलं होतं की आपण आपल्या धंद्याचं टार्गेट आणि फोकस आपणच ठरवला पाहिजे आणि त्याला चिकटून राहिलं पाहिजे. सो माय टार्गेट इज. जरा हळू, एवढा वेग एकदम नको पकडू, आधी हळूहळू. वेळ नाही ग बाई माझ्याकडे. आणि तुझ्याच म्हणण्याप्रमाणे मी खूप वर्ष वाया घालवले हो ना. पण काय ग हे संजू, आधी LLB काय केलंस, नंतर कराटेच काय शिकलीस, आणि आता हा पोळी भाजीचा धंदा करतेस. झालं, नवीन चिंता सुरू. अगं डॉक्टरीची एक सीट अडवून डॉक्टर होऊन मग गायक बियक होण्यापेक्षा हे बरं आहे. आणि काय वकील पैशाला पासरीत, कोर्टाच्या बाहेर बघ सगळे घोंगावत असतात, त्यापेक्षा हा धंदा उत्तम आहे. मी काही मदत करू का ग तुला? बघ म्हणजे घरचा स्वयंपाक आटोपून मी येईन तुझ्या मदतीला. कृपा कर माते, माझा जरा 4 घटका सुखात चालल्यात तर जाऊ दे. आता पुन्हा तिकडे येऊन कटकट सुरू करू नकोस, माझं मी बघते काय करायचं ते. हां प्लीज. गुड गर्ल झाली, गुड गर्ल. काय करणारी बया? कारण आम्ही पोलिओचं औषध घेतलं म्हणून आम्हाला रडायला येते. आता आम्ही गोड गोड चॉकलेट देतो म्हणजे मग हसायला येईल काय. सरांची मुलगी, आज पोलिओचा दिवस आहे ना म्हणून. मला माहिती आहे, दिसते ते सत्यजित सारखी. माझ्याकडे द्या जरा तिला. अरे एक मिनिट हा, तू जरा त्या 4 नंबरच्या वॉर्ड मध्ये बघ. अरे अरे थांब 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 थांब, रडू नको बाबा तू. हा आणि त्या सरदेशमुख बाई, त्यांचं जरा BP हाय झालं तर त्यांच्याकडे जरा चेकअप कर. ओ बाबू
आणि तू जरा ग्लुकोज बिस्किट्स आण हिच्यासाठी. आणि आपण दूध द्यायचं का तुला? साखर घालू ना माझ्या नावावर मांडवा. आले 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 रडू नको. आज एवढे लवकर घरी कसे? कंटाळा आला. बॅग उचलली म्हणालो जातो घरी आलो. आणि का ललिता, माझ्या शिवाय ही सरकार इतर लोकांना पगार देते. बघतील ते. एवढे वर्ष आता पहिल्यांदा झालंय असं. रिटायरमेंट घ्यायची वेळ आली आहे याची चिन्ह आहे ती. मी तुम्हाला एक सुचवू, तुम्ही सुट्टी घ्या काही दिवस, म्हणजे चांगली अशी मोठी सुट्टी घ्या. आणि आपण कुठे जायला नको, आपण इथेच राहूया. म्हणजे रिटायरमेंटची नेट प्रॅक्टिस करू की काय? तसं समजा हवं तर. पण मला माहिती आहे आता तुम्ही बोलताय, पण कामाशिवाय 2 दिवस गेले ना तुमचे लगेच तळमळायला लागाल. असं काही एक होणार नाही. अगं, मी रिटायरमेंट घेतोय म्हणजे सरकारी नोकरीतून रिटायर होतोय. बाकी माझं आयुष्य आहे तसं चालू राहणार आहे. वाटलं तर एखादा उद्योगधंदा करीन, नाही वाटलं तर पैसे गुंतवून येणाऱ्या व्याजावर पुढचे दिवस काढीन. छान छान पुस्तकं वाचेन, गोल्फ खेळीन, काय वाटेल ते करेन. शिवाय मग खेळायला नातवंड आहेतच की. विशूचं काय हो, बाळणपणासाठी आली तरी ती काही 1 महिन्याच्या पेक्षा जास्त दिवस राहणार नाही. ती आणि तिचं बाळ आपलं तिच्या घरी. अन्य आहे, पण विशू काय एकुलती एक मुलगी आहे का आपली? तो आहे की गधडा शैलू. त्याची मुलं आपल्याच अंगावर वाढणार आहेत. नाही, ते काही इतक्यात होईल असं समजू नका. म्हणजे? नाही काय नाही, असं सहजच म्हटलं. नाही काय, मला कळलं पाहिजे. गायत्रीला इतक्या लवकर मूल नकोय का? आय मीन तुला कसं कळलं? आता गायत्री कडूनच. म्हणजे मी शैलूशी मागे एकदा बोलले होते, तो मला म्हणाला, मग मी गायत्रीशी बोलले, तिनंच सांगितलं. याच कारण? कारण मला फारसं पटलेलं आहे असं नाहीये, पण तिच्या बाजूनं विचार केला तर तिची काही फारशी चूक नाहीये. मला कळेल का? गायत्रीचा शैलूवर विश्वास नाहीये. म्हणजे? म्हणजे गायत्रीचं असं म्हणणं आहे की शैलू अजूनही तिच्याशी तरेवाईकपणाने वागतो, म्हणजे परिणाम काय होतील याचा विचार न करता मनाला येईल तसा बोलतो, वागतो, स्वतः त्रास करून घेतो, दुसऱ्यांना त्रास देतो. गायत्रीचं असं म्हणणं आहे की तिचं त्याच्यावर प्रेम आहे, ती हे सगळं सहन करेल, पण त्या दोघांच्या मुलाला याची झळ पोचली तर. आणि म्हणून तू बोललीस शैलूशी या विषयावर? नाही, कस बोलणार. गायत्रीला त्याच्याबद्दल असं वाटतंय असं त्याला कळलं तर त्याला कसं वाटेल? मग परत दोघांमध्ये भांडण होतील. आणि म्हणून खरंय, खूप नाजूक विषय आहे, खूप खूप हळुवारपणे हाताळायला हवा. चहाटक अचानक खूप खूप थकल्यासारखं वाटत आहे. आराम करतोयस, नंतर येऊ. नाही तसं काही नाहीये,
हल्ली जरा डोळे दुखतात, त्यामुळे मधनं अधनं जरा कधीतरी मिटवून बसतो. बस 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 बोला. नाही, सांगायचं हे होतं की आता हाऊसिंग लोनवरचे इंटरेस्ट रेट्स वाढले आहेत, त्यामुळे आपले बायर्स कमी होतील. बायर्स नाही, इन्व्हेस्टर्स. ज्यांना जेन्युइनली घराची गरज असते ते बिचारे 10% जास्त देऊन का होईना पण घर विकत घेणारच. तुझा मुद्दा काय? आपण जे प्रोजेक्ट्स फायनान्स करतोय त्यातले 2 प्रोजेक्ट्स हे प्युअरली इन्व्हेस्टर्सच्या आधारावर आहेत, तर त्यांना फायनान्स केलेल्या पैशावरचा आपला इंटरेस्ट 1% वाढवा. ऑब्व्हियसली सेंड देम नोटीस आणि लढत राहा. त्यात विचारण्यासारखं काय आहे? हा क्लॉज असतोच फायनान्स करताना. हो, पण त्यातला एक जाऊ दे. चल, मी ते सगळ्या आधी व्यवस्थित कन्फर्म करतो आणि मग तुझ्याशी येऊन बोलतो. ठीक आहे, एवढंच होतं. थांब, मला सांग ते सदा फुलेच्या नोटिशीचं प्रकरण काय? कसं लगाय? नाही, तू मगाशी डोळे मिटून नेमका काय विचार करत होतास ते आता कळलं. शट अप, मी तुला काय विचारलं? ते प्रकरण संपलंय. त्या बाईला मी बोलवलं आणि मोठ्या मान सन्मानानं तिचे पैसे मी तिला देऊ केले. बरं, तुला न विचारता आणखीन एक गोष्ट मी केली आहे. त्या बिचाऱ्या निर्मलाबाईला ॲडव्होकेट रमादेवींची फी परवडली नसती म्हणून तिला मी एक ब्लँक चेक दिला आहे रमादेवींच्या नावाने आणि तिला सांगितलं की त्यांना सांगा हवी ती अमाऊंट टाका. वा वा, सीख रहा है बच्चा, सीख रहा है. ये होती है स्टाइल. जमता है म्हणजे तुला. सो अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. आता आपण रमादेवींना जो चेक दिलाय तो एनकॅश झालेला नाही, होणारही नाही. त्यांनी बहुतेक तो त्यांच्या ऑफिसच्या भिंतीवर मस्त असं लॅमिनेट वगैरे करून लावला असेल. गुड आयडिया. पण मुळात हे प्रकरण उपटलं कसं? ती बाई रमापर्यंत पोचली कशी? आपण तिचे पैसे या आधीच तिला द्यायला पाहिजे होते. आपण दिले होते, आपल्याकडून माणूस गेला होता पण तिने आपल्या माणसाच्या तोंडावर फेकून मारली. रागानी असेल शिरा. संतापाच्या भरात माणसाच्या लक्षात येत नाही की तो कोणावर दगड फिरकावतोय. आपलं वैर हे तिच्या नवऱ्याशी, त्या बाईशी नाही. आपल्या कुटुंबाला युद्धात ओढायचं नसतं रे बाबा, त्याची फळं तो भोगेल. आपल्या कुटुंबाला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि ही अशी नोटिशीची प्रकरण पुन्हा उद्भवली नाही पाहिजे. क्लिअर? येस सर.